नमस्कार. गोयच्या शेतकऱ्यांक, ज्या मनशान फुलयले, ज्या मनशान गोड उलोवन गोयच्या शेतकऱ्यांक आयज नाडलेले आसा, आवेतीन मास्कारेन्यास. ह्या मनशान आपले चालायकी करून गोंयच्या शेतकऱ्यांक गोड उलोवन दाखयले. आपल्या ह्या उलोवण्यांतल्यान ह्या मनशान गोंयच्या शेतकऱ्यांक कॉन्फिडन्स दिले की आवेतीन करता ते सारके, आनी आपूण तुमचे बरोबर आसा, तुमकां आपूण मदत करता. ह्या आवेतीनाच्या स्टँडाक गोंयच्या शेतकार बळी पडले. जे आंदोलन आझाद मैदानाचेर जाले, ह्या आझाद मैदानाक आवेतीनान आपूण गोंयच्या शेतकऱ्या पासून वावर करता हे दाखोवपाक आवेतीन कमी पाळलो ना. हे करता आसतना आवेतीनान शेतकऱ्यांक ज्या तरेन लुटले आनी लुटप चालू आसा, हे आमी तुमचे मदीं आयच्या दिसाची हेमरस ह्या फॅक्टरींतली रेट, ज्या फॅक्टरीक आवेतीन उशेल व्हरप चालू आसा आनी हे उशेल तुमचे आसा, हेजे बद्दल आमी डिटेल म्हायती गोंयच्या शेतकऱ्यांक जागे करपा खातीर, जागृतकाय करपा खातीर आमी ही अपडेट तुमचे खातीर घेवन आयिल्ले आसा. आयकयात ह्या अपडेटीक. जे शुगरकेन तुमी कल्टिवेट केले, जे उशेल गेल्या एक वर्स तुमी कश्टान खंय तरी आयज कापणी चालू आसा, आनी हे उशेल कापली नंतर ट्रकांनी भरून ज्या हेमरस फॅक्टरीक आवेतीन धाडटा, ही हेमरस फॅक्टरी गोंया साकून 160 किलोमिटर पयस आसा. तुमचे उशेल ह्या हेमरस फॅक्टरीक आवेतीन आपल्या साथीदार धरून धाडप चालू आसा. हे उशेल जे फॅक्टरीक वता, ह्या उशेलाक कसो टनेज मेळटा, ह्या उशेलाक गोंयच्या शेतकऱ्यांक कश्यो रेटी मेळटा, आनी ह्या उशेला वयल्यान आयेतीन कितले जोडटा, ह्या उशेला वयल्यान गोंयच्या शेतकऱ्यांक कितले पयशे आवेतीन दिता, आनी आवेतीनाच्या बोल्सांक कितलो फायदो वता, ही आमी अपडेट करेक्टली तुमचे मदीं घेवन आयिल्ली आसा. 4218 रुपया एक टना फाटल्यान आयची रेट ह्या हेमरस फॅक्टरीची पर टना फाटल्यान दिल्ली गेल्ली, ही रेट आमी तुमचे मदीं घेवन आयल्या. आवेतीन 4218 रुपया ह्या रेटीन पयशे घेता. गोंयचे शुगरकेन कल्टिवेट करणारे जे रजिस्टर ऊस उत्पादक आसा, हांकां आवेतीन 2000 रुपया आपूण ह्या रेटीन गोंयचे उशेल व्हरता अशें तेणें फाटले दिसान बिंदासपणे उलोवन दाखयलें. त्या भितर हार्वेस्टींग आनी ट्रान्सपोर्टींग हे आपूण पळयतलो, आनी हे काडून तुमकां 800 रुपया आपूण दितलो, हो आवेतीनाचो नारो. ह्या भितर आवेतीनान जे उशेल गोंयाक साकून हेमरस हांगा 160 किलोमिटर ट्रॅव्हल करता, हे उशेल व्हरपा खातीर आवेतीन ट्रक ओनराक एक टना फाटल्यान 1200 रुपये दिता. गोंयच्या शेतकऱ्यांक आयेतीन एक टना फाटल्यान 800 रुपया हे सगळे काडून तुमकां दिता, थोड्याक ते दिनाय बीन. पूण हे 800 रुपया पर टना फाटल्यान तुमकां दिल्ले पयशे, आनी जे पयशे एक टना फाटल्यान ट्रान्सपोर्टा खातीर 1200 रुपया जे आवेतीन दिता, हे दोनी कॅल्क्युलेट करीत जाल्यार 2000 रुपयाचो आंकडो जाता. आतां आमी कितें म्हणलां, आयच्या डेटीक जी हेमरस फॅक्टरी आसा 4218 रुपया एक टना फाटल्यान पयसो आवेतीनाक दिता, आनी ह्या भायर जो आवेतीनाचो फायदो आसा तो आमी फायदो 4218 रुपया आनी तुमकां दिल्ले 2000 रुपया हे मायनस करया. 4218तल्यान मायनस 2000 करीत जाल्यार उरलो 2218 रुपया ह्या आवेतीनाच्या बॉल्सांक सद्याक पडटा. आतां मुखारलें गणीत आमी तुमकां सांगतले. हेमरस फॅक्टरीक जे महाराष्ट्र शासन आसा, जे शेतकऱ्यांक रेट्यो दिता, त्या रेटी वयल्यान पयले 325 रुपया जे कापणी जाता त्या खातीर रेट फिक्स आसली. ह्या आठवड्याक महाराष्ट्र शासनान 93 रुपया वाडयल्या. सो आमी 325 आनी 93 हे प्लस करीत जाल्यार 418 रुपया हे कापणे खातीर सरकार शेतकऱ्यांक दिता. तेच पयशे
गोयच्या शेतकऱ्यांक सुद्धा लागू असा। आता ज्या उशेल गोया साकून आम्ही हेमरासागा व्हरता, या खातीर महाराष्ट्र शासन जे फॅक्टरीचो कायदो असा, जे शेतकऱ्यांक त्यांनी रेट दिले असा, या खातीर 500 रुपया डिझेलाक वाहतूक म्हणून दिली होता। सो 418 आणि 500 रुपया, त्या भायर ज्यो तोळ्यो हाडपाक व्हरपाक त्या खातीर आणि 100 रुपया फॅक्टरीच्या थ्रू शेतकऱ्यांक दिली होता। व टोटल आंकडो 1118 रुपया जाता। आणि पर टना फाटल्यान शेतकऱ्यांक हे सगळे काढून 3200 रुपया महाराष्ट्र शासन म्हणजे जो फॅक्टरी ज्यांच्या अंडर ही रेट्यो दिली होता ह्यो महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांक दिली होता। टोटल 3200 रुपया पर टना फाटल्यान शेतकऱ्यांक, आणि हेजे आम्ही कॅल्क्युलेट केल्या 325 रुपया प्लस 93 प्लस 500 रुपया डिझेलाक प्लस जे मानव व्हरपा खाली 100 रुपया, हे 1118 आणि 3200 रुपया हे टोटल केलं जाल्यार 4218 रुपया एक टना फाटल्यान सध्याक हेमराज फॅक्टरीक रेट चालू असा, आणि ती आवेतीनाक मेळटा। आता आवेतीन या 4218 कितले गोयकारांक दिता? मिस्टर आयतीन आयकता, तू इफा सांगेम फोरमाचेर तुझे सगळे बायोटा दिवप चालू असा आणि सत्यान दिवप चालू असा, एक सुद्धा फटींगपणा असा जाल्यार तुवें चॅलेंज करचे आणि सांजेर प्रेस कॉन्फरन्स घेऊन म्हणचे की अमित नाईक फटींगपणा उलयता। गोयच्या शेतकऱ्यांक आवेतीन फक्त 800 रुपयांची भीक दिता, 1200 रुपया ट्रान्सपोर्टा खातीर दिता अशा आवेतीन म्हणटा की इतले पैस आपूण उशाल व्हरता तरी असताना आपूण गोयच्या शेतकऱ्यांक 800 रुपयांची रेट। अरे आवेतीन 4218 रुपया आणि मायनस 2000 रुपया, ज्या 2000 800 रुपया गोयच्या शेतकऱ्यांक आणि 1200 रुपया ट्रान्सपोर्टिंगाक, हे आकडो तुझो 2000 जो आकडो जाता तितूंतल्यान तुका उरता कितले रे? आवेतीन गोयच्या शेतकऱ्याचे पैसे आवेतीना कडेन उरता कितले रे? 2218 रुपया एक टना फाटल्यान हो आयतीन मास्कारण्यास आयज गोयच्या शेतकऱ्यांक लुबाडून जोडटा। अरे तू कॉन्ट्रॅक्टर, ह्या नात्यान कॉन्ट्रॅक्टरान जोडप, पूण कॉन्ट्रॅक्टर शेतकऱ्या पासून चड जोडटा, आणि जे वरासभर जे शेतात काम करता शेतकरी त्यांना 800 रुपयांची भीक रे आयतीन, आणि तुका टना फाटल्यान 2218 रे आयतीन वालर मरे तुका। गोयच्या शेतकऱ्यांक तू आझाद मैदानाचेर घेऊन गेलो की शेतकऱ्यांचे भले करपा खातीर, जाल्यार आयच्या दिसाक ज्या हेमराज फॅक्टरीक जी रेट चालू असा ती शेतकऱ्यांक आयतीन कित्याक तू दितना? तुवें फायदो 800 रुपयाचो घेवपाचो, आणि गोयच्या शेतकऱ्यांक तुवें साधारण 2118 जे पैसे शेतकऱ्यांक दिवपाचे मरे, पूण तू जो आम्ही मंडी व्यवसाय दलाली करपाक आयतीन भायर सरला, तू ही रेट गोयच्या शेतकऱ्याची एक वर्षा कष्टाची 2218 रुपया तू खाता आणि 800 रुपयाची भीक आमची शेतकऱ्यांक दिता, लज रे तुका, लज। आणि याच खातीर म्हणता की गोयच्या शेतकऱ्यांक फुलोन तुवें गळ कापला, याद धर, देव तुका पळयता। ज्या दत्ताच्या देवळांक शेतकऱ्यांनी सांगणी केली, कित्याक लागून केली? की आंदोलन आम्ही करता ज्या फॅक्टरी खातीर, ती आंदोलन आमचे सक्सेसफुल जावचे, सरकारान फॅक्टरी चालू जावची, बऱ्यो रेटी मेळच्यो, आणि त्या दत्त महाराजाच्या स्थळाक तू फाटल्यान लिपतालो। कित्याक ज्यो आयची रेटी असा त्यो आयची रेटी तुवें गोंयच्या शेतकऱ्यांक दिवपाक जाय असले आयतीन, पूण तुवें देवाक खाला, याद धर, जे गोंयच्या शेतकऱ्यांक आमी देव मारला ते देव आयज आमी गोयच्या शेतकऱ्यांक देव मारला म्हणून ह्या खंय तरी वावर करता की गोयच्या शेतकऱ्यांक ही रेट आम्ही सांगता, कित्याक ती तुवें दिवपाक जाय आसली। आणि ह्या खातीर जेणे हे गोयच्या शेतकऱ्यांक लुबाडले, जेणे गोयच्या शेतकऱ्यांक हे रेटी पासून वंचित केले, अशा मनशाक म्हाका दिसता आमचो दत्त महाराज ज्या दयानंद नगराक जी संजीवनी आसा त्या जाग्याचे नाल फोडल्या शेतकऱ्यांनी, तुका हे देवान म्हाका दिसता बुद्ध शिकोवपाक जाय। ह्या खातीर नम्रायेची विनंती, ह्या मनशाक गोड उलयता म्हणून तुम्ही भुलनाका, दाखोवपाचे एक आणि करपाचे वेगळे, होच म्हणले आयतीन। कित्याक आयज समज गोयच्या शेतकऱ्यांक 2218 रुपया पर टना फाटल्यान मेळटाले जाल्यार गोयचो खंयचोच शेतकार उशेल सोडना आसलो, पूण ह्या आवेतीनान ह्या 3 वर्सांक शेतकऱ्यांक लुबाडले ते लुबाडले। पूण आतां काल जे आमचे आझाद मैदानाचेर
गोयच्या शेतकऱ्यांकडे अनेक नारा दिला असा की सीएमान सांगला की फॅक्टरी फुडली वर्षा चालू जातली, या खातीर उचार रोवपाक सुरवात करा तुम्ही। फुडली वर्षा समज संजीवनी किंवा इथेनॉल फॅक्टरी जाल्ली ना जाल्यार गोयच्या शेतकऱ्यांचे उशाल कोणाच्या तावडीक, आयतीनाच्या तावडीक। आणि फुडली वर्षाक म्हणतलो की रेट्यो व्हरपा खातीर पैस पडटा, या खातीर 800 रुपया वेल्यान 700 रुपया दिता, पूण महाराष्ट्रातल्यो फॅक्टऱ्यो ज्यांच्यो रेट्यो वर्सान वर्स वाडत आसा, ह्या खातीर जर दलालीतलो मोठो मासो म्हणल्यार आमचो आवेतीन मास्कारनेस। आम्ही मागतले गोंय सरकाराकडे की भारत सरकार म्हणटा की आम्ही पंजाब हरियाणा दिल्ली हांगा मंडी व्यवसाय दलाली बंद केल्ली आसा जाल्यार आम्ही आज संजीवनी शुगरकेन कारखानो आणि हे उशेल म्हणल्यार आज दलाली आणि मंडी व्यवसाय झाला। ह्या जो मालक हो आसा हो आवेतीन मास्कारनेस आसा, आणि ह्याच खातीर देवाक भिरे आयतीन। आणि आम्ही आज तुका म्हणटले की ज्या देवाक तू आज फसयता, ज्या शेतकऱ्याक तू नाडटा, तुका फक्तले, कित्याक सत्ती मरे खंय लिपना। आणि ह्याच खातीर वैफा सांगेम फोरमाचेर आम्ही ह्या कॉन्फिडन्सान तुझे बद्दल उलयता की तुवें शेतकऱ्याक नाडले। आणि आम्ही जे आज अपडेट दिल्या एकान एक करेक्ट आसा, कित्याक ज्या पत्रकार भावांनी आयच्या दिसाची रेट ज्या हेमराज फॅक्टरीक वचून आमकां दिली, आमचे बरोबर लायव्ह आसले, तेणे दाखयला भितरले प्रशासनिक अधिकारी किती म्हणता, आणि जी रेट आसा ही करेक्ट आसा। आणि ह्या खातीर गोयच्या शेतकऱ्याक आवेतीन मास्कारनेसान लुबाडले हे सत्य आसा, कित्याक आयच्या दिसाक गोयच्या शेतकऱ्याक पर टना फाटल्यान 2218 रुपया ह्या शेतकऱ्याक मेळपाक जाय, पूण ह्या शेतकऱ्याक मेळना आसतना 2218 रुपया पर टना फाटल्यान आवेतीन गायब करता, आणि गोयच्या शेतकऱ्याक 800 रुपया आयच्या डेटीक दिल्ली वता। ह्या खातीर हो जो व्यवसाय आसा शुगरकेन आणि आमची जी इथेनॉल फॅक्टरी किंवा संजीवनी फॅक्टरी ही दलाली भितर गुंतलेली आसा, आणि हा जो मेन केदार जो मेन सूत्रधार हो आमचो आयतीन उर्फ फ्रांसिस पी मास्कारनेस आसा। देव बरे करू। बंद केला नका हे आमकां करता मजुरी पडनाका इतको त्रास करता हे पडना मजुरीच पडना पडना कशी पडतली मजुरी सगळ्याचे तेच हाडप जोडप तेणी असे लोक करता। तुमच्या गोयात किती 10 रुपयाची किती मागपाचे ना, आणि मजुरी आमकां 200-300 रुपये देता, आणि आम्ही थोड्यान हंगा इतली पोटली बांधून घेऊन येतात, आमकां आम्ही वयताना किती पैसे भरपाचे हंगा येऊन उशेला कडे इतपाचे सांगता ते करपाचे खबरी पैसे केन्ना मिळते त्यांना जी खबरी त्या बाई कटकट कटकटी न आता आज आता पुरे करून जावचे पडटा न समज 4 महिने इतलं मुळे पुरो आता पुरो जायना लोकांची तशी पद्धत आसा ती पळयाची म्हणल्यार सगळे तुम्ही दुसऱ्याचेर अवलंबून। भायलो लोक येऊन न्हू त्याने आमची मजुरी सगळी सुद्धा गोयकारा की ह्या केली आमची कमी केली त्या लोकांनी येऊन त्याच्यापासून आमची मजुरी कमी झाली असं सांगता भायले लोक भायले लोक येले आणि त्याका लावून आमकां दिता ते आमकां दिता तशे मजुरी मागीर तेच बरे न्हू म्हणता न्हू तेच बरे म्हणता जे बिहारा साकून कामगार हाडटा ते तुमच्यानी कमी पैसे घेता असतले कित्याक कमी घेता ते 200 रुपया सुद्धा त्यापासून लागतात लोक ते खंयचे ते बिहार लोक ते सायडीन येता न्हू ते त्यांना जाव कितले पैसे पडता वचो कितके पैसे पडता येयले कारणा ते टेकले कारणा 200 रुपया पासून करून जाता काम ते 10 वर्सां हांगा काढता ते 200 रुपयांनी कापणी करून अशे करता ते मागीर आमकां ते दिता येतलो तुमची रेटी कमी झाल्या रेटी कमी झाल्या आमच्यो चडशे बिहारी बिहारीच चड बिहारी 200 रुपया रेट कमीच कमी त्यांना कमी पगाराक घेऊन येतात ते लोक गोयात चड ये लॉट सगळे ते साईडचे लोक जास्त असा बिहारचे किती म्हणतालो त्याच लोकांनी वाटला रे बिहार लोक असा वाटली पैसेदार कोण असा तो वाढ म्हणजे परमाने म्हणा तो 200 रुपये वाढून देता आणि जो कोण पैसेदार ना त्याचा त्रास हाल नाही बेस्टे नो आता सगळे आमच्या आता मडगाव पणजी म्हापसा फोंडा कमीच कमी 700 रुपया मनाया खेळले असा 500 कोणाला येऊ शकता ना शकना मागे
स्वात या उशालाचे मळाने बिहारी घुसले आणि ते सुद्धा रेटी कमी झाली. हे काय हे 500 मळ मारून गेले ते. हा 500 मारून गेले. हा मारलो कोणचं? हो 500 मळ मारलो. हो काय फायदा ना? पोट भरू नका किती करतले म्हणून येवपाचे ते हंगा. त्याका लागून ते काय परवडा ना ते. काय परवडना? सगळे बिहारी लोकांचे राज्य झाला. हो सगळे बिहारी लोकांचे राज्य झाला. मोठे मोठे मुकादम असत ते बिहारचे. हंगा येऊन त्यांच्या वेल्यान मजुरी पात्रावर लोक वेल्यान चूड घेता आणि त्या लोकांक मारता असे करून 200 रुपयांनी काम लायता. काम लायता अशी जी आसा. आणि तिथून मुकादमाचे कमिशन. मुकादमाचे कमिशन. आणि हे जे आमचे गोयचे मुकादम आहात त्या जोडता. ते जोडता असे करतात आता. ओके. तसे असा आपले काम झाले पुरो कसे हिशेब लोकांचा. तू महिनोभर लागून 5000 रुपये किराणे ना. आपले काम झाले पुरो पुरो. आम्ही सामान आमची ते झाली नेवटी नेता बोले हे गोयकरांची चढ जाता. तुझ 500 पगार 300 मेडल वाट असा कसे असा नका. हवेतीन माजकऱ्यांचा जे हेमरस फॅक्टरीक जो पैसो मेळटा तो पैसो म्हणल्यार 3200 रुपया पर टन शेतकऱ्यांच्या अकाउंटात वचपाक जाय पैसो. दुसरे म्हणले जाल्यार हार्वेस्टिंगा खातीर 325 + 93 रुपया म्हणजे 408 रुपया. डिझला खातीर 500 रुपया आणि मानाय हाडपा खातीर 100 रुपया. व आकडे झाले जाल्यार 1108 रुपया प्लस 3200 रुपया सगळे पैसे जाता 4308 रुपया. पण आम्ही कॅल्क्युलेशन करता असताना पैसे धरल्या 4208 रुपया. 100 रुपया आम्ही सोडल्या आणि तिथूतल्यान हवेतीनाक जो आकडो मेळटा तो आकडो 2218 असे आम्ही धरल्या. 100 रुपया तितूतल्यान आम्ही सोडून दिले असा वाटेच्या खर्चा खातीर. गोयचो उशेलाचो पात्रांव आयेतीन बाब खंय बिहाराक धाव मारता. आणि आयज आमकां कळून चुकलां की जे बिहारी लोक हांगा आमच्या उशेलाच्या मळांनी काम करता असताना दिश्टी पडटा ह्या बिहारी लोकांची भुरग्यां सुद्दां उशेलाच्या मळ्यांनी काम करता असताना तुमकां सायडीच्यान माटो घालून भुरग्यांक थंय दवरलेलें दिश्टी पडटा. ही गरीबसाण. आनी ह्या गरीबसाणेचो फायदो आमचो आवेतीन बाब जो दलाल जाला तेणें घेतलेलो आसा. बिहारांतल्यान कामगार हाडप 200 रुपया आनी 250 रुपया ह्या कामगारांक उशेलाच्या मळ्यांनी काम करपाक लावप आनी गोंयच्या शेतकऱ्यां कडल्यान 1200 रुपया 1000 रुपया 800 रुपया हार्वेस्टिंगाच्या नांवान ह्या तोळयाच्या नांवान आवेतीन केल्या 3 वर्सां हो पैसो गरीब शेतकऱ्यां कडल्यान गोंयच्या काळीत आसा. आवेतीनाच्यो तोळयो रामनगरच्या बॉर्डरीर. आनी आयज आमी एक्सपोज केल्लो आसा आवेतीन मास्कऱ्यांचा की हे जे बिहारी लोक आसा कितल्या रुपयांनी गोंयच्या उशेलाच्या मळ्यांनी हे तोडण्याचें काम करता. जे गोंयकार पळयता तेणी जाप विचारपाक जाय, दोळे उदके करपाक जाय की आमी दाखयता ती रियलिटी. ह्या खातीर आवेतीन वी फॉर सांगेम फोरम आनी अमित नायकाक खंय तरी टार्गेट करता हें सत्य दाखयता म्हूण. ही आसा रियलिटी गोंयच्या उशेलाची.